मिरजेतील कृष्णा घाट रोडवर बेळगाव गेट रेल्वे झोपडपट्टी रेल्वे प्रशासनाने दिलेल्या मदतीनंतर आज सकाळी पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आली. झोपडपट्टी हटवताना नागरिक महिला मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले दिसून आले. झोपडपट्टीतील नागरिकांनी नगरसेवक आणि पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्यावर रोष व्यक्त केलाय. कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन केले नसल्याने महिला नागरिक संतप्त झाल्या होत्या. केंद्र सरकार गरिबांसाठी अनेक योजना राबवत असताना घरी देत असताना मात्र मिरजेतील झोपडपट्टी वासियांसाठी स्थानिक नेत्यांकडून कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले जात नसल्याचे आक्रोश करताना महिला संतप्त झाल्याशिवाय आज झोपडपट्टी हलवल्याने लहान मुले, जनावरे, वृद्ध, वयस्कर, आजारी माणसे घेऊन कुठे जाणार असा सवालही या महिलांनी व्यक्त केलाय. आम्ही भारताचे नागरिक आहोत की नाहीत असा सवाल संतप्त झालेल्या महिलांनी व्यक्त केलाय. स्थानिक नगरसेवक, महापालिका प्रशासन आणि पालकमंत्री यांचा निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. मी इथं 40 वर्षापासून राहिलाय. इथं कोणी पुनर्वसन करायला येतो का सांगितलेलं कमीत कमी 6 महिने झालं. पुनर्वसनला रोज येतात, रोज मीटिंग घेतात. किती वेळा मीटिंग घेतलं, किती वेळा मीटिंग घेतली खाडेसाहेबांनी पण, ते पण त्यांनी पण किती वेळा सांगितलं पुनर्वसन करतो, त्यांनी पण काय केलं नाही आहे. आणि थोरात दादा पण 4 वेळा सांगितलं आम्हाला पुनर्वसन करून देतो, तुम्हाला गाडी पटवून देतो मग साहेब घेते सामान भरायला. त्यांनी काय सामान भरायला गाडी पटवून दिलं नाही. आज सगळं इथं बुलडोझर आलेला, इथं सगळ्यांच्या घरावर बुलडोझर चाललंय. तरी सुद्धा इथं कोण नेते कोणी येत नाही आहे, कोणी सुद्धा भरायला येत नाही. आमचं सगळं नुकसान व्हायला लागलं. इथं एक ना पत्र काढून गेलं तर काय बुलडोझरवर आमचं पत्र सामान सगळं घेऊन चाललेलं आहे. कुठलेही नेते इथं येत नाही आहेत. आणि सगळ्यांनी सांगितलं मोठं मोठे ना, आम्ही पुनर्वसन करतो, आम्ही हे करतो ते करतो, कुणी आलं नाही इथे. एवढं मोदीने सांगितलं आम्हाला की तुम्हाला घरं देतो सगळ्यांना घरं, पण यांना ब्रिज बांधायला एवढं कोटी पैसा लागलाय. आम्हाला 1 रुपया इथं मिळाला घरासाठी, गरिबांना राहण्यासाठी घर देत नाही ती लोक. कुणालाही पुनर्वसन केलेलं नाही आहे आणि कुणाला घरं दिलेलं नाही आहेत. आणि सगळ्यांना घरं पाहिजेत. काय उपाय काय घरात इथं राहून? या भारत देशात आम्ही जन्मलंय का नाही जन्मले ते तरी सांगा. हा जन्मलंय का नाही जन्मले आम्ही? काय मी केव्हा आलो सांगा? या देशात राहून का नाही ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मिरज.